कोणत्याही महिलेवर एखादी व्यंगात्मक शेरेबाजी करणं ते देखील सोशल मीडियावर तुम्हाला महागात पडू शकतं, कारण कायद्यातील तरतूद पाहता एखाद्या महिलेवर शारीरिक शेरेबाजी करणं हा गुन्हा आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये असाच एक गुन्हा दाखल झालाय. सोशल मीडियावर महिलेवर केलेल्या शेरेबाजीमुळे एका व्यक्तीवर महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट यासारख्या सोशल मीडियावर अनेक जण आपली मतं मांडत असतात. मात्र सोशल मीडियावरच्या मतांमुळे किंवा टिप्पणीमुळे एखाद्याला गंभीर कायदेशीर कारवाईलाही सामोरं जावं लागू शकतं. मुंबईमधल्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये असाच एक गुन्हा दाखल झाला. ट्विटर या सोशल मीडियावर एका महिलेला एका व्यक्तीनं जाडी म्हणजेच लठ्ठ अशी कमेंट केली. ही कमेंट त्याला चांगलीच महागात पडली. अशा प्रकारच्या शेरेबाजीमुळे त्या व्यक्तीवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. सोशल मीडियावर ही शेरेबाजी करण्यात आल्यानं जाहीररित्या त्या महिलेची बदनामी झाली असून महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. खरं तर कायद्यात महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक तरतुदी आहेत, पण त्याची माहिती सर्वसामान्यांना विशेष करून महिलांना नसल्यानं अशा प्रकारच्या घटनांकडे महिला दुर्लक्ष करणंच पसंत करतात. पोलीस स्टेशन मध्ये महिला जेव्हा जातात त्यावेळी महिलांच्या तक्रारीला प्राधान्य देण्यात यावं. सर्वसामान्य महिलांना त्यांच्या संरक्षणासाठी कायद्यात काय आणि कुठे तरतुदी केली आहेत याच्याबद्दल माहिती नाही. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर पोलीस स्टेशन मध्ये संध्याकाळी 6 नंतर महिलांना बोलवता येत नाही किंवा विनाकारण तिथे बसूनही ठेवता येत नाही. तसेच जर महिलांना सुरक्षित वाटत असेल अशा ठिकाणी त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात यावी. महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. एखाद्या महिलेकडे टक लावून पाहिल्यास त्या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. महिलेच्या शरीराला तिच्या इच्छेशिवाय स्पर्श केल्यास विनयभंग तसंच छेडछाडीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. एखाद्या महिलेला शिवीगाळ करणं, शारीरिक शेरेबाजी करणं हाही विनयभंगाचा गुन्हा ठरू शकतो. सोशल मीडियावर किंवा इतरत्र महिलेवरती अश्लील किंवा महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी शेरेबाजी करणं यामुळे देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. कोणत्याही सुसंस्कृत समाजात महिलेचा सन्मान हा सर्वोच्च मानला जातो आणि त्यांचा सन्मान राखला जावा यासाठी कायद्याचं संरक्षण देखील आहे. त्यामुळे प्रत्येकानं महिलेचा सन्मान केलाच पाहिजे. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई.